नवरात्र निमित्त श्री महाकाली मंदिरात नवकुंडी शतचंडी यज्ञ करण्यात येत आहे। शक्ती महाराजांच्या प्रेरणेने येथे नित्य धार्मिक कार्यक्रम होतात। नवरात्र पर्वावर शतचंडी करण्यात येत असून विधिवत हा धार्मिक समारोह होत आहे। मोठ्या संख्येने भाविक याचा लाभ घेत आहेत। या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। देवीच्या मातृरूप शक्तिरूपाला नमन करण्यात येत आहे। नवरात्रामध्ये सप्तशतीच्या पाठांना विशेष महत्व आहे। या पाठांसह हवनात्मक विधी करण्यात येतात। श्री महाकाली मातेची नवरात्रात सेवा आराधना करण्यासाठी नवकुंडी हवनात्मक शतचंडी महायज्ञ सुरू झाला आहे। विधी विधानाप्रमाणे नवकुंड तयार करण्यात आले असून पंडित नवल किशोरजी शास्त्री यांच्या पौरोहित्यात प्रत्येक कुंडावर यजमान हवन करत आहेत। मोठ्या संख्येने भाविक या महायज्ञाचा लाभ घेत आहेत। आश्विन मासे आयु आरोग्य ऐश्वर्यादि वृद्ध्यर्थं स्थिर लक्ष्मी पुत्र पौत्रादि धनधान्य सवेद्यर्थं यर्थं गह पीरा तस्यास्विनः सहतासहताशर्मस्ते रुद्राय पशुपतये आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर आई जगदंबा घटामध्ये स्थापन झाली आहे। असुरांचा नाश करण्यासाठी जगदंबेने तुंबा युद्ध केलं व देवाधिकांना व मनुष्य प्राण्याला अभय दिलं। त्या जगदंबेची पूजा अर्चना आराधना या 9 दिवसात केली जाते। अखंड दिवा माळ यांचं विशेष महत्व नवरात्रात आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे। शेतातील काळी माती त्यामध्ये गहू मिसळून पसरवण्यात येते। त्यावर मृत्तिकेचा घट ठेवला जातो। या घटात पाणी भरलेले असते। अशा घटामध्ये देवीची स्थापना केली जाते। या घटावर ज्वारीचे 5 धांडे ठेवले जातात। 9 दिवस अखंड दिवा या घटाजवळ तेवत असतो। हा दिवा विझणार नाही याची दक्षता घेतली जाते। मृत्तिकेचा पाण्याने भरलेला हा घट म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे। घटाखालील मृत्तिकेमध्ये गहू मिसळलेले असतात। रोज पूजेच्या वेळी पाणी टाकल्याने हिरवे कोंब या गव्हाला येतात। ज्वारीचे धांडे नवीन निघालेले असतात। त्याचं अर्पण करून देवीला सुखसमृद्धीचं वरदान मागितलं जातं। आई जगदंबेनं महिषासुराचं मर्दन करण्यासाठी दुर्गेचं रूप घेतलं। त्या महिषासुर मर्दिनीचा दुर्गेचा उत्सव शारदीय नवरात्रापासून सुरू होतो। सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची धूम सुरू असून शहरभरात दत्त मंदिर कुंभारवाडा येथून दुर्गा मूर्ती मंडळांनी वाजत गाजत नेल्या। अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासुनी घट स्थापना ती करुनी हो। आज घरोघरी घट स्थापन झालेला आहे आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी देवी जगदंबेने दुर्गेचा अवतार घेतला होता। महिषासुराचं मर्दन तिने केलं आणि त्या दुर्गेचा उत्सव सुद्धा आजपासून सुरू होत आहे। दुर्गोत्सवाला सुरुवात होत आहे आणि अमरावतीच्या कुंभारवाड्यामध्ये दत्त मंदिराजवळ कुंभारवाड्यामध्ये आपण आहोत आणि इथून परगावला सुद्धा दुर्गादेवी नेल्या जातात। ही दुर्गादेवी रामटेकला नेली जाते आहे। सुंदर असं ऐश्वर्यवंत रूप देवीचं आहे। सजवलेली सुंदर देवी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आताच तिची पूजा केली आहे आणि रामटेकला ही देवी जाणार आहे। आपण मंडळाचे कार्यकर्ते आहात। किती वर्षापासून हा आपला उपक्रम सुरू आहे? 15 वर्षापासून। आणि दरवर्षी आपण यांना दुर्गादेवी बनवायला मूर्तीची
ऑर्डर देता आणि अमरावती येऊन आपली भक्ती जाते. आणखी ही दुसरी पण दुर्गा देवी इथे देवी आहे. सिंहासनारूढ देवी दुर्गेचं रूप आहे आणि सुंदर मुकुट धारण केलेला आहे आणि दैत्याचा नाश करून आणि तिचं आसन जे आहे सिंह त्याच्यावरती आरूढ झालेली आहे. त्रिशूळासहित सगळे अस्त्र शस्त्र तिच्या हातामध्ये आहेत. तलवार त्रिशूळ आणि शंख चक्र गदा पद्म अशा ऐश्वर्यवंत रूपामध्ये देवी दुर्गा देवी आज सर्व सार्वजनिक मंडळांमधून अधिष्ठित होते आहे. नवरात्रामधली देवीची विशेष आरती आहे, जय जय जगदंबे रेणुके कल्पकदंबे, जय जय जगदंबे कंकणे कनकाची मन गटी, दिव्य मुदादश बोटी बाजू बंदनगे बाहुवरी चर्चुनी केशर उठी. हे जे सगळं वर्णन आहे अशा सुंदर सुंदर मूर्त्या मूर्तिकारांनी तयार केलेल्या आहे. सुंदर हार रत्नांचे हार तर आज कालमानानुसार जे आहे तसेच दागिने सुंदर तयार केलेले आहे आणि रंगवलेलं पातळ नाही तर खरोखर जरीचं सुंदर असं वस्त्र या दुर्गेला नेसवलेलं आहे. आणि अष्टभुजा देवी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी निघालेली आहे आणि महिषासुराचं तिने मर्दन केलेलं आहे. आता बघूया वाणिज्य वार्ता. चक्रधर कार गॅलरीच्या वतीने भव्य लोन व एक्सचेंज कार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याचं घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आलं. एक महिनाभर हा मेळावा सुरू राहणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. आपल्याजवळ कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु महिनाभराच्या नुसत्या कमाईत हे शक्य होत नाही. तेव्हा नागरिकांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्रधर कार गॅलरीतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर चक्रधर कार गॅलरीच्या वतीने भव्य लोन व एक्सचेंज कार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ गोविंद कासट यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. पुढेही महिनाभर हा मेळावा सुरू राहणार आहे. चक्रधर कार गॅलरीच्या वतीने कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दसरा दिवाळी असे पर्व पुढे आहेत, तेव्हा खरेदी करण्याची नागरिकांची इच्छा पाहून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भव्य कार मेळावा आयोजित केला होता. त्या कार मेळाव्यामध्ये जवळपास आमचे आता एक पाचवं वर्ष आहे. पाचवं वर्ष असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमानजी गोविंदभाऊ कासट हे होते आणि प्रमुख उद्घाटक म्हणून अमरावतीचे पोलीस ऑफ कमिशनर श्री अजित पाटील होते. त्यांची काही कारणास्तव न आल्यामुळे श्रीमान गोविंदभाऊ कासट यांच्या हाताने आम्ही आज उद्घाटन सोहळा पार पाडलेला आहे. या कार मेळाव्यामध्ये आम्ही विविध तऱ्हेचे अमरावती जिल्ह्यासाठी पूर्ण विदर्भासाठी आणि सर्व ग्राहकांसाठी सगळ्या जवळपास सगळ्या प्रकारच्या वेग गाड्या इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे. गाड्यामध्ये सुमो आहे, ट्रॅक्टर्स आहे, लोडिंगमध्ये 207 आहे, मॅक्स पिकअप आहे, 407 आहे, 608 आहे, 1109 आहे, मर्सडीज आहे, इंडिगो आहे, मरीना आहे. जवळपास सगळ्याच प्रकारच्या गाड्या आम्ही चक्रधर कार गॅलरीमध्ये जवळपास हा आमचा मेळावा एक महिना चालणार आहे. म्हणजे नवरात्र ते दिवाळी असा हा एक मोठा एक टाइम पिरियड आम्ही या मेळाव्यासाठी ठेवलेला आहे. तरी सर्व विदर्भवासियांना अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या वासियांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या मेळाव्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भरपूर प्रतिसाद द्यावा व त्यांचे कुठल्याही प्रकारचे गाडीबद्दल फायनान्सबद्दल कोणत्याही प्रकारचे काही विचारण्यात असल्यास त्यांनी चक्रधर कार गॅलरीशी संपर्क साधावा आणि अशी पुनश्च विनंती करतो सगळ्या ग्राहकांना की त्यांनी एक वेळा मेळाव्याला भेट देऊन आम्हाला उत्साहित करावं. आणि हा पूर्ण एक महिना मेळावा चालणार आहे आणि सिटी न्यूज चॅनलचे श्रीमान चंदू सुसिदिया साहेब आमच्याकडे दरवर्षी मेळाव्याला आम्हाला भरपूर असे एक त्यांच्या मीडियामधून भरपूर आम्हाला ते सहयोग करतात आणि आमच्या कस्टमरच्या ग्राहकांच्या घराघरापर्यंत ते आमची गोष्ट पोहोचवतात. त्यासाठी पुनश्च चंदू भाऊंचे मी आभार मानतो. भारत ट्रॅव्हल्स पॉइंट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रतिष्ठानची सुरुवात 6 ऑक्टोबर रोजी करण्यात येत आहे. जयस्तंभ चौकातील गुलशन टॉवरच्या तळमजल्यावर ही प्रवास सेवा सुरू करण्यात येत आहे. सिराज शेख यांच्या या प्रतिष्ठानाच्या शुभारंभाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. भारत ट्रॅव्हल पॉइंट या प्रवास सेवेची शाखा अमरावतीत सुरू होत आहे. सिराज शेख याचे मॅनेजिंग डायरेक्टर असून 6 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता जयस्तंभ चौकातील गुलशन टॉवर येथे शुभारंभ होत आहे. तळमजल्यावर हे 32 क्रमांकाचे दुकान आहे. बडनाऱ्याचे आमदार रवी राणा, युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत कौर राणा, सिटी न्यूजचे संचालक चंदू सोजतिया यांच्या हस्ते या भारत ट्रॅव्हल पॉइंटचं उद्घाटन करण्यात येत आहे. भारत ट्रॅव्हल पॉइंटचं मुख्य कार्यालय नागपूर येथे असून त्याची शाखा अमरावतीत सुरू होत आहे.
बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या आहेत त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शनिवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस. रविवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. बातमीपत्रात बघूया आजचे काही मजेदार आणि हास्यरसातील चलचित्र. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मोर्शीतील पेठपुऱ्यात तणाव, मध्यस्थी पडली महागात, एकाचा जीव गेला तर दुसरा जखमी. साबणपुऱ्यातील बँगल शॉप फोडले, कॉटन मार्केटच्या सिडना इन्फो मध्ये चोरी, एकाच रात्री दोन दुकान फोडी. शारदीय नवरात्राला प्रारंभ, घट माळ अखंड दिवा, घरोघरी घटस्थापना. महिषासूर मर्दिनीचाही उत्सव, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची धूम, भक्तिभावानं दुर्गेची स्थापना. चक्रधर कार गॅलरीच्या वतीने लोन व एक्सचेंज कार मिळावा, महिनाभर चालणार हा मिळावा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स. घर आ जाओ.